नमस्कार, मी कल्पक चिंदरकर. मी कशी सुरुवात केली आणि काय काय गोष्टी पडताळायला पाहिजे या सांगायचा माझा आजचा विषय असणार आहे. माझी शेती जेव्हा मी सुरू केली तेव्हा मी प्लॅनिंग स्टेजमध्ये हेच केलं होतं की 3.5 एकरचं माझं जे क्षेत्र आहे त्यामध्ये मी आधी 2 भाग केले होते. त्या 2 भागामध्ये पहिला भाग होता बागायतीचा, तो जिथे मी नारळ लावले, सुपारी लावली, केळी लावली, आपली जी रेग्युलर फळं आपल्याला पाहिजे म्हणजे चिकू आहे, पेरू आहे, आंब्याच्या 8 व्हरायटी आहेत, नंतर काही एक्झॉटिक फ्रूट्सची देखील मी झाडं लावलेली आहेत, फणस लावले आहेत, जांभूळ लावले आहेत, लिंबू, हे सगळं लावलेलं आहे. दुसरा भाग होता मला जी रेग्युलर क्रॉप घ्यायचे त्याचा. पावसाळ्यामध्ये आपण हळद करणार आहोत, आपण आलं करणार आहोत, आपण भात लावणार आहोत, तर त्याच्यासाठी मी एक भाग केलेला आहे. जेव्हा गाय माझ्याकडे आली 1 वर्षभराने तेव्हा मग तिच्या चाऱ्याचा प्रश्न देखील माझ्यासमोर होता. आता 2च्याऐवजी मी 3 भाग केले. तिसरा भाग जो आहे तो माझा गवतासाठी आहे किंवा गायींना चरण्यासाठी तो भाग केलेला आहे. तर असे 3 भाग केल्यानंतर थोडंसं मॅनेज करायला सोपं जातं. आपण भाताची जी शेती करतो त्यामध्ये आपण ह्यावर्षी 7 प्रकारचे भात लावलेले आहेत. त्याच्यातले 3 जे आहेत ते एस्टॅब्लिश झालेले आहेत आणि बाकीचे 4 आहेत ते आपल्या जमिनीमध्ये येतात की नाही येत ह्याचं आपण परीक्षण करतो आहे. आणि ह्या वर्षीच्या उत्पादनावरती आपल्याला कळेल की हा भात आपल्याकडे चांगला होतो की अजून काही ते दुसरं लावायला लागेल. ही जे 7 भात लावलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचा कालावधी देखील वेगवेगळा आहे. म्हणजे 110 दिवसाचा देखील भात आहे, 100 ते 110 दिवसात होणारा, 120 ते 130 मधला पण आहे आणि 150+ पण आहे. आता ह्याचा फायदा असा आहे की एक तर तुमचं जे भाताचं कटिंग येणार आहे, जे भाताची कापणी करू आपण, तेव्हा त्याची वेळ वेगवेगळी असणार आहे. म्हणजे मजुरांचा जो इश्यू असणार आहे, आपल्याला लागणारे मजूर, ते आपण व्यवस्थित मॅनेज करू शकतो की एक कापून झाला की दुसरा, दुसरा कापून झाला की तिसरा. पाऊस अवेळी पडला आणि जर का भात फुलावर असला आणि त्याच्यावरती पाऊस पडला तर फुलं गळण्याचं प्रमाण जास्त होतं आणि मग ते फोकं होतं. फोकं म्हणजे पळींज म्हणतो आपण त्याला. फोक आतमध्ये काही नसतं. जर का एकाच दिवसाचे भात असले आणि त्याच वेळी पाऊस पडला तर सगळंच पीक बऱ्यापैकी नुकसान होऊ शकतं. हेच जर का आपण 3-4 कालावधीचे भात असले तर कोणता तरी भात आपल्याला सेफ मिळू शकतो असे ते एक संकल्पना आहे आणि त्यामुळे आपण ते तसं करतो आहे. भाताच्या बांधावरती आपण तूर घेतलेली आहे. आता तूर थोडी लहान आहे पण आता सुरुवात झालेली आहे. हे बघा, ती 1-1 मीटरवरती तूर लावलेली आहे. आता ती बहुवार्षिक आहे, त्यामुळे 3-4 वर्ष आपल्याला बघायला लागणार नाही आणि त्याचा भात शेतीला देखील फायदा होईल आणि एकमेकांना ते पूरक आहेत. त्याचप्रमाणे आपण झेंडू देखील लावलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. झेंडू हे कसं आहे, सापळा पीक आहे. म्हणजे झेंडूची फुलं जी येणार त्याच्यावरती सगळे कीटक आकर्षित होणार, त्यामुळे आपलं मेन पीक आहे ते वाचेल. झेंडूच्या मुळापासून जो स्राव निघतो त्याने जमिनीतल्या बुरशीचं बऱ्यापैकी नियंत्रण होतं. तर अशी ती आपली एकमेकांना पूरक अशी ती शेतीचा मॉडेल आपला आहे. आता हे 2 प्रकार असल्यामुळे ही भाताची जात वेगळी आहे, ही भाताची जात वेगळी आहे, त्यामुळे तो फरक तुम्हाला दिसत असेल. आणि हे रोपं लावणी जी म्हणतात ना, म्हणजे रोपं काढून लावतात ती पद्धत आहे आणि ही जी पद्धत आहे ती आपण वाफे लाद्या बनवतो आणि त्या लाद्या बनवून त्याच्यातल्या लाद्याच हातात घेतो आणि ते आपण टोचत जातो. त्याने लेबर वाचतो, एकतर नांगरट वगैरे काही करायला लागत नाही पेरणीच्या वेळी, काढणीसाठी माणसं लागत नाहीत, ते बांधायची गरज नाही, फक्त तो जो वाफा आहे तो कापायचा, लादी हातात घ्यायची, तुकडा घ्यायचा आणि ते आपण टोचत जायचं. अशी ती सिस्टम आहे आपली. त्यामुळे आत्ता जे जरी लहान दिसत असलं तरी काही दिवसांनी ते व्यवस्थित जोर धरणार आहे. जे एकूण आपण श्रम वाचवायचं कसं, म्हणजे आता दिवसेंदिवस माणसं कमी होणार आहेत तर टेक्नॉलॉजी आणि अशा काही गोष्टी वापरून आपण लेबर कमी करून कसं काय उत्पादन घेऊ शकतो, चांगलं उत्पादन. चांगलं म्हणजे मला असं नाही म्हणायचं की खूप जास्त उत्पन्न आलं पाहिजे. आय एम टॉकिंग अबाउट क्वालिटी नॉट क्वांटिटी. तर आपण ही जी लावणी केली आहे भाताची ती ह्यावर ती आपण SRI पद्धतीने करतो. त्यामध्ये आपण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बेड बनवतो रोपांचे
आणि ते बेड हातात घेतो तुकडे त्याचे आणि ते आपण टोचतो. साधारणतः 12 ते 15 दिवसाचं रोप असतं, छोटंच असतं पण ते सफिशियंट असतं. आपण राप करत नाही, आपण उखळणी करत नाही, त्याला परत आपण पलटी मारतो तही करत नाही, डायरेक्ट चिखळणी करतो. त्याने काय होतं की मी ह्याच्यावरती राख वगैरे टाकून ठेवलेली असते बाहेरनं, आणि म्हणजे भाताच्या तुसाचीच राख मी टाकतो माझ्या शेतात जाळून, आणि ती राख टाकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये आपलं जे स्लरी आहे ती टाकतो, ते सगळं एकत्र होतं आणि मग आपण चिखळणी करून घेतो, मेऱ्या चांगला बांधून घेतो आणि रोप लावून 25x15 या डिस्टन्समध्ये आपण ह्यावेळी लावणी केलेली आहे. बघा एका लाईनमध्ये तुम्हाला दिसेल असं. याचा फायदा असा आहे की आपल्याला ह्याच्यामधनं कोळपणी मशीन व्यवस्थित चालवता येतं, हाताने देखील काढता येतात, आणि त्याला सूर्यप्रकाश जास्त मिळत असल्यामुळे त्याची वाढ हे पूर्वपश्चिम आपण ठेवलं. बघा पूर्वपश्चिम डिस्टन्स जास्त आहे आणि उत्तर दक्षिण डिस्टन्स कमी आहे, 25x15. त्याने काय होणार आहे की सूर्य जेव्हा वरती येईल तेव्हा त्याचं ह्याची सावली दुसऱ्या पुढच्या झाडा रोपावरती पडणार नाही, म्हणजे त्याला त्याचा चांगला सूर्यप्रकाश मिळेल आणि त्याची वाढ चांगली होईल. त्याला फुटवे येतील, फुटवे जास्त आले की संख्या वाढली पानांची, पानांची संख्या वाढली की लोंब्याला लोंब्या ज्या लागतात त्याची संख्या वाढली, लोंब्या वाढल्या की तुमचं प्रोडक्शन वाढलं. असं ते सिम्पल कॅल्क्युलेशन आहे आणि ह्याला करायला एकदम सिम्पल आहे. लाईन दोरी लावून 3 माणसं व्यवस्थित टोकू शकतात, एक माणूस फक्त ते लाईन फिरवायला आपल्याला लागतो. हा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचा भात आपण बघतोय. हा प्रकार एक आहे, त्याच्या पुढचा प्रकार वेगळा आहे, त्याच्या पुढचा प्रकार वेगळा आहे. असं ते सगळे देशी बियाणं आणि सुधारित बियाणं असं दोन्ही आपण कॉम्बिनेशन केलेलं आहे ह्यावर्षी. बांधावरती आपल्याकडे इकडे केळी आहेत, नारळ आहे, ही शहाळ्याचं नारळ आहे, इथे भाजीची केळी आहेत मागच्या बाजूला, पपई आहे, त्यानंतर लिंब आहे, पेरू आहे, जाम आहे, फणसाच्या 3-3 व्हरायटी आहेत, जांभळं आहेत, आंबे आहेत, आवळा देखील आहे. अशी सगळी आपण इकडे अरेंजमेंट करून ठेवलेली आहे की बांधावरती आपल्याला त्याची सावली देखील मिळेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की आपल्याकडे आता पाहे जेव्हा रोपं मोठी होतील तेव्हा उंदरांचा सुळसुळाट सुरू होतो, मग त्यांचं कंट्रोल कसं करायचं जैविकरित्या? तर आपल्याकडे बाजूला देवराई आहे आणि आजूबाजूला चांगली घनदाट झाडे असल्यामुळे आणि आपण देखील झाडं लावली आहेत त्यामुळे इकडे घुबड वगैरे भरपूर आहेत. त्यामुळे मी काय करतो, अशी झाडं लावलेली आहेत त्यामुळे या झाडांवरती ते घुबड रात्री बसतं आणि त्यांची किलिंग रेंजमध्ये तो उंदीर मिळतो, त्यामुळे त्या उंदरांचा नियोजन देखील व्यवस्थित जीवस जीवनम ह्या धारणेवरती व्यवस्थित चालू आहे. म्हणजे नॅचरली जे काय करता येईल त्याचा मॅक्सिमम आपण प्रयत्न केलेला आहे. आणि हे दिसतं हे ग्लिरिसिडियाचं झाड आहे, त्याच्याबद्दल बरेच वादही आहेत पण मी ह्याचा फायदा हे जेव्हा आपण चिखळणी करतो त्याच्या आधी 15-20 दिवस आधी झाड ह्याची टाळ्या तोडून त्याला मी पसरून टाकतो जमिनीमध्ये, ह्याने नायट्रोजन फिक्सिंगचं काम खूप छानरित्या होतं. आता आपल्या भातामध्ये बेंडणीचं काम चालू आहे, गवत काढण्याचं. तिकडे पाणी जास्त असतं म्हणून मी तो एक चर तिकडनं काढलेला आहे आणि जे अतिरिक्त पाणी ते चरात चाललं आहे. आणि तो चर जो आहे तो जरी असा साधारणतः 100-150 फूट आहे तो आणि 3-1 फूट रुंदीचं आहे. तर पावसाळा गेल्यानंतर तिकडे पाणी शेतळ्यासारखं काम करतं, का पाणी त्याचं असतं, म्हणजे ते जमिनीची पाण्याची लेवल मेंटेन करण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. माझे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, पाणी पण कमी झालं आणि मला शेतळ्यासारखं पाणी पण वापरता येतं. हळदीचा हा प्लॉट बघा, हळद आपण लावलेली आहे 1 फूट किंवा 1 फुटावरती लावलेली आहे. हा आपण गादी वाफा केला आणि गादी वाफ्यावरती हळद टाकलेली आहे आणि मधनं आपण डिस्टन्स एवढं ठेवलं आहे की आपला जो ग्रास कटर आहे तो ह्याच्यातनं मधनं फिरायला पाहिजे, म्हणजे मला लेबर कमी लागणार आहे, काम लवकर होणार आहे, मल्चिंग होणार आहे आणि मधली जी माती आहे ती नंतर आपण भरीसाठी वापरणार, तीच उकरणार आणि त्याच्या मुळाशी टाकणार. म्हणजे जेवढा जास्तीत जास्त अंधार त्या झाडाच्या खोडाशी आणि मुळाशी होईल तेवढं त्याचं उत्पादन चांगलं येणार आहे. आपली हळद ही 9 महिन्याची आहे त्यामुळे साधारणतः आपण पाऊस संपल्यानंतर 1 जानेवारीपर्यंत आपण त्यांना पाणी व्यवस्थित देतो आणि ते पाणी बाजूलाच असल्यामुळे ते देणं मला फार सोपं जातं.
हे आपलं गाईचं गवत जे मी म्हटलं की आपण गाईसाठी हा फीडिंगसाठी आपण ठेवलेलं आहे आणि मुद्दाम ह्या बाजूला ठेवला आहे कारण इकडनं जेव्हा माकडं येतात तेव्हा ती डायरेक्ट आपल्या पिकांवरती न येता त्यांना थोडंसं डिस्टन्स यायला लागतं ह्या बाजूला मग ती थोडी घाबरतात की एवढ्या ह्याच्यातून कसं काय यायचं कारण आयदर कुत्रा असतो किंवा माझ्याकडे गन असते त्यामुळे ते होऊन जातं या बांधावरती आपण बघा इकडे वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे सागाची इकडे लागवड आहे तिकडे शिसव आहे शिसम आहे आपण बेल देखील लावलेलं आहे ह्यावर्षी ही जी झाडं आहेत मोहेचं झाड आहे त्या मोहेच्या झाडावरती आणि बाजूच्या झाडावरती आपण जांभळाच्या झाडावरती आपण मिरवेल सोडलेली आहे त्यामुळे तो देखील आपल्याला मल्टी लेअर असा तो कॉन्सेप्ट जो म्हणतो आपण मुळात सेंद्रिय शेती करायची तर बायोडायव्हर्सिटी असलीच पाहिजे कारण बायोडायव्हर्सिटी असली आपल्या बांधाला जर का आपल्या बॉर्डरला जर का आपण झाडं लावली तर आपल्याकडे कीटक वाढणार आहेत आपल्याकडे पक्षी वाढणार आहेत आपल्याकडे एक नवी परिसंस्था तयार होणार आहे विंड ब्रेकरचं देखील काम होणार आहे आणि त्याचा पालापाचोळा पडणार आहे त्यामुळे तो परत जमिनीला मिळणार आहे प्लस आपल्या ज्या गरजा आहेत जशी जळणाची गरज आपली कम्प्लीट होऊ शकते फळं फुलं ह्यांची देखील गरज आपली भागू शकते पण झाडं लावताना एक काळजी मात्र नक्की घ्या की आपण कोणती झाडं लावतो ह्याकडे तर लक्ष द्यायचंच आहे ती देशी असली तर अधिक उत्तम आणि देशी असूनही म्हणजे माझ्याकडे मी रुद्राक्षाचं झाड लावून ते कितपत जगेल हा डाऊटच आहे ना कोकणामध्ये येऊ शकतं एखादं झाड पण त्याला रुद्राक्ष लागेल की नाही हा प्रश्नच आहे म्हणजे जे देशी असलं तरी लावलंच पाहिजे असं नाही तुमच्या वातावरणामध्ये तुमच्या आजूबाजूला कोणती झाडं आहेत हे आधी बघा आणि ती झाडं लावा बरं झाडं लावताना डिस्टन्स खूप महत्त्वाचं आहे कारण झाड असं छोटंसं लावताना आणि आपण जे लावल्यानंतर आपलं वाटतं अरे खूप डिस्टन्स झालं आहे मग आपण ते जवळ आणतो पण झाड जर जसं मोठं होत जातं तर ते डिस्टन्स आपल्याला जाणवतं की आता एकमेकांना ती झाडं टच होत आहेत आणि तसं झालं तर मग त्यांचं प्रोडक्शन देखील कमी होतं मग त्यापेक्षा आपण मोठी झाडं मग थोडे कमी उंची झाडं अशी लेअर्ड शेती जर का केली खाली झुडपं घेतली खाली हळदीसारखी पिकं घेतली किंवा सुरण वगैरे अशा गोष्टी घेतल्या म्हणजे मल्टी लेअर देखील आपल्याला करायचंच आहे सेंद्रिय शेती म्हटल्या तुम्हाला एकतर जैवविविधता असलीच पाहिजे दुसरी गोष्ट मल्टी लेअर मल्टी क्रॉपिंग पॅटर्नसुद्धा असलाच पाहिजे म्हणजे तृणधान्य आणि द्विदल धान्य अशी दोन्ही कॉम्बिनेशन आपल्याला फेरपालट करायलाच लागेल आपण ही जी बागायती साईड केलेली आहे त्यामध्ये आपण मेनली नारळ हे 30 फुटावर घेतलेत दोन नारळाच्या मध्ये साधारणतः 9 ते 10 फुटावरती सुपारी घेतलेली आहे आणि सुपारी जेव्हा लहान होती तेव्हा तिला सावली देण्यासाठी आपण केळीची लागवड केली होती त्यामुळे आता सुपाऱ्या उंच आल्यात पण केळी तशीच ठेवली मी त्यामुळे केळीचं देखील उत्पादन मिळतं प्लस केळीचा प्लस पॉईंट काय की त्याचं जे खोड आहे त्याचं आपण कटिंग करून ते आपण मल्चिंगसाठी वापरतो त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्याचा फायदा होतो प्लस आपल्याला केळी मिळतात त्याच्या ह्या ह्यामध्ये आपण लॉंग टर्म विचार करून गरम मसाल्याचे पदार्थ देखील लावलेले आहेत त्यामध्ये हे ऑल स्पाईस झाड आपल्याला दिसतं इकडे त्यानंतर आपण जायफळं लावली आहेत ह्यावर्षी आपण 11 जायफळांची लागवड केलेली आहे हे इथे जायफळ आहे जायफळ आपण जवळजवळ लावले आहेत कारण ते एकमेकांना ती ग्रुपमध्ये असली की त्यांचं कम्युनिकेशन असतं आणि ते एकमेकांना मदत करतात असा एक कॉन्सेप्ट आहे ही जेव्हा सुपारी उंच होणार आहे म्हणजे साधारणतः अजून 1 ते 1.5 वर्षांनी अजून उंच होईल त्याच्यावरती आपण काळी मिरी सोडणार आहोत त्यामुळे आपल्याकडे आत्ता सध्या 60 नारळ 181 सुपाऱ्या आणि साधारणतः 450 ते 500 दरम्यान केळी आहेत पण आपण हे करत असताना दोन गोष्टी मात्र प्रकाशाने व्हायला पाहिजेत एक तर आजूबाजूला काय घडतं आहे कोण कोणती शेती करतो आहे म्हणजे आपल्या आपल्या घरापासून साधारणतः 50 ते 70 किलोमीटरपर्यंत कोणकोण शेतकरी काय काय नवीन करत आहेत हे देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे मग त्यांचा तिकडचा वातावरणाचा फरक आपला फरक हे अभ्यासून आपल्याला काय घेता येईल त्याच्यामध्ये हे आपण करायला हरकत नाही आणि मी जसं माझे सेंद्रिय शेतीतले गुरु श्री राजेंद्र भट यांच्याकडे रेग्युलरली टचमध्ये असतो आणि त्यांच्याकडनं मी बरीच ट्रेनिंग घेतलेली आहे तसे देखील तुम्ही ट्रेनिंग घ्यायला हरकत नाही तर ह्या पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढे जायला लागेल कारण शेवटी ह्या गोष्टी एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागतो कारण झाड वाढायला वेळ लागतो प्रत्येक वर्षाचा आपला अनुभव वेगळा असणार आहे
तुमच्या परिवाराला जर का तुम्ही एकत्र घेऊन हे करायला लागला तर जास्त फायदा होईल, कारण त्याने कसं आहे की आपल्याला पाठबळ मिळतं, मनोबळ मिळतं आणि मग सगळ्यांना एकमेकांच्या आयडियाकडून आपण चांगलं एस्टॅब्लिश करू शकतो.